नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वळूयात आजच्या काही ठळक घडामोडींकडे। पालिका मुख्यालयाच्या पायऱ्यावर बसून पत्रकारांनी केला अधिकाऱ्यांचा निषेध। महापालिका शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे आरोग्य विभागाचा उपक्रम। आणि महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 आरपीएफ जवान निलंबित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। विकासकाला झाडे तोडण्यास परवानगी देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठाण्यातील आमदार आणि खासदार यांनी अतिरिक्त आयुक्तांवर केल्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली। या प्रकाराचा निषेध ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलगिरी व्यक्त करून यापुढे असा प्रकार घडणार नाही याची ग्वाही पत्रकारांना दिली। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मस्तवाल अतिरिक्त आयुक्तांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करीत पालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर पत्रकारांनी डोक्याला, हाताला आणि तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले। गुरुवारी हा प्रकार अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात घडला होता। खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक यांनी अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांच्या कार्यालयात पत्रकारांना बातमीसाठी पाचारण केले होते। पदाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात झालेल्या खडाजंगीची बातमी संकलन होत असल्याचे पाहून चव्हाण यांचा पारा चढला। त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना बोलून पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व पोलिसांना बोलावून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली। पदाधिकारी यांनी त्यास विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला। या प्रकरणात पत्रकारांचा अपमान झाल्याने हे आंदोलन करण्यात आले। किशोरवयीन वयात लैंगिक शिक्षणाची शास्त्रोक्त माहिती व्हावी या उद्देशातून महापालिका शाळेतील 8वी आणि 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी व्यसनविरोधी विचार असा उपक्रमही राबवण्यात येणार आहे। येत्या महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे। ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांमध्ये महापालिकेच्या 126 शाळा आहेत। या शाळांमध्ये पहिले ते 10वीच्या वर्गात एकूण 35,428 विद्यार्थी शिक्षण घेतात। यापैकी 8वी व 9वीच्या वर्गात 4,975 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यांना लैंगिक शिक्षण देण्यात येणार आहे। किशोरवयीन वयात मुलांना अनेक समस्या भेडसावत असतात, तसंच लैंगिक शिक्षणाबाबतही त्यांच्या मनात अनेक शंका असतात। त्यांच्या या सर्व प्रश्नांचे निरसन व्हावे आणि त्यांना लैंगिक शिक्षणाची शास्त्रोक्त माहिती मिळावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। ठाण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ या खासगी संस्थेमार्फत हे शिक्षण देण्यात येणार आहे। गेल्या 22 वर्षांपासून ही संस्था किशोरवयीन मुलांसाठी जिज्ञासा हा उपक्रम राबवित आहे। हाच उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंबंधी तयार केलेल्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। नुकतीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केल्यानंतरही शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच आहेत। विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वाहने चोरट्यांनी लांबवली। या प्रकरणी अनुक्रमे वागळे इस्टेट आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ठाण्यातील माजीवडा येथे राहणारे ललित लायनल मॉन्टेरो यांनी आपली दुचाकी गाडी वागळे इस्टेट येथील हॉटेल इंडियन स्वाद समोर पार्क करून ठेवली असता कोणीतरी इस्माने ती चोरून नेली। या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तसंच दुसऱ्या घटनेत पोखरण रोड येथे राहणारे जितेंद्र लक्ष्मण सिंग यांनी आपली 6 लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी अशोका बिल्डिंग व रजा बिल्डिंगच्या रोडवर पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली।
या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. वृक्षतोडीला विरोध करत गुरुवारी शिवसेना नेत्यांनी महापालिका मुख्यालयात केलेल्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टर उडवली असून लोणावळे येथे एका बड्या बिल्डरकडून बंगला मिळवण्यासाठी शिवसेनेच्या एका नेत्याने आंदोलन घडवून आणल्याचा आरोप पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली. वृक्ष प्राधिकरण समितीने ज्या विकासकांना झाडे तोडण्यास मंजुरी दिली त्यापैकी एकाचं लोणावळा येथे बंगले बांधण्याचा मोठा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात बंगला मिळवण्यासाठी शिवसेनेच्या एका नेत्याची वर्षभरापासून धडपड सुरू आहे. मात्र हा विकासक फारशी दाद देत नसल्याने वृक्षतोडीचा मुद्दा पुढे करत या नेत्याने ठाणे शिवसेनेला अतिरिक्त आयुक्तांवर हल्लाबोल करण्यास भरीस पाडले आहे असा आरोप परांजपे यांनी केला. ठाणे शहरात उघड्या जागेवर असणारे वृक्ष राजेरोसपणे तोडले जात होते तेव्हा पर्यावरणप्रेमी आपल्या परीने आवाज उठवत होते. त्यावेळी शिवसेनेचे हेच नेते गप्प होते. नौपाडा येथील 100 वर्षांपूर्वीचे अनेक वृक्ष मुळासकट उपटून काढण्यात आले त्यावेळीही शिवसेना नेते गप्प होते. मध्यंतरी कोळशेत येथे एका विकासकाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदाराने रान उठवले होते. मात्र अर्थपूर्ण घडामोडींनंतर हा विरोधाचा आवाज शांत झाला होता. आता पुन्हा एकदा ठाणे महापालिकेत वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शिवसेना मैदानात उतरली आहे असा टोला परांजपे यांनी लगावला. महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चारही आरपीएफ जवानांना निलंबित करण्यात आले आहे. अत्याचार करणाऱ्या पोलिसांच्या भीतीमुळे पीडित महिला अत्याचारानंतर बराच काळ गप्प राहिली होती. मात्र या आरोपींपैकी एकाने तिच्याशी पुन्हा संपर्क करून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर मात्र पीडित महिलेने बुधवारी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन त्या चौघांना निलंबित केले आहे. हेड कॉन्स्टेबल पी के सिंग, बी के सिंग, कॉन्स्टेबल दीपक राठोड आणि बागेल सिंग अशी चौघांची नावे आहेत. पीडित महिला मूळची उत्तर प्रदेशमधील राहणारी असून आरोपींपैकी एक असलेला पी के सिंग हाही तिच्याच गावचा आहे. ती त्याला काका मानत असे. नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर पीडित महिलेने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठले तेव्हा पी के सिंग याने तिला काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भातच जानेवारी महिन्यात त्याने तिला दुपारच्या सुमारास फोन करून दिवा स्टेशन येथील आरपीएफ कार्यालयात बोलवले. ती तेथे पोहोचली असता पी के सिंग व त्यांचे सहकारी दारू पीत अश्लील फिल्म पाहत होते. त्यांनी पीडित महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले व तिची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्यांनी दिली. या घटनेला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या भीतीने ती महिला गप्प राहिली. मात्र काही काळानंतर आरोपींपैकी एकाने तिला ब्लॅकमेल करून शरीर सुखाची मागणी केल्यावर मात्र या महिलेच्या संयमाचा बांध फुटला आणि तिने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत अत्याचाराची तक्रार दाखल केली.
आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पालिका मुख्यालयाच्या पायऱ्यावर बसून पत्रकारांनी केला अधिकाऱ्यांचा निषेध. महापालिका शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे आरोग्य विभागाचा उपक्रम. आणि महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 आरपीएफ जवान निलंबित. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहावायची राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.